ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. जनावरांच्या बीफ वर्गीय मांसाची वाहतूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रिक्षेतून जनावराच्या बीफ वर्गीय मांसाची अनधिकृतपणे वाहतूक केल्याप्रकरणी आरोपी नबीलाल सय्यद वय 58 राहणार हनुमाननगर फैजल रोड तुर्भे याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पारगाव परिसरातून आठवड्यातून 2 ते 3 वेळा रिक्षातून बीफ वर्गीय मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती येथील नागरिकांना मिळाली होती. त्यानुसार 15 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास या ठिकाणाहून रिक्षा क्रमांक MS 43 BC 0974 यामध्ये मोठ्या जनावरांच्या बीफ वर्गीय मांसाची अनधिकृतपणे वाहतूक करत असताना चालक नबीलाल सय्यद सापडून आला. त्याला पनवेल शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी नबीलाल सय्यद याच्या विरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने हे मांस देवनार येथून आणले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. इथे सापडला ना तो तुझी वाट लावणार. अरे सुम्या डाने कुठे हा बोल बोल डाने आणलीस कशी गुंडा रे विदाउट परमिशन. आवाज निघ ना आवाज काढ वरण बोल शेटका नाम बोल तुम्हारे राघव ना तो पुरा नाम अनवर कुर्दूस अनवर कुर्दूस तुरबा नाका में ये मटन बेचता है गौ मांस बेचता है ये उसका बंदा पकड़ा गया है. औरत बोल पकड़ा पारगाव रिक्शा में मटन सप्लाई कर रहा है मटन भी दिखाते हैं. नाव नाव सांग सय्यद नबी आणि इथं काय काय कशासाठी आलं पोटून आणलं ते सांग तलजावरून मटण येते ते आणि त्याला फोन लावला का तुझ्या जवळपास कुठे दूर काय. हा एक प्रकारचा कुरिअर वाला आहे. हा कुरिअर वाला एक प्रकारचा तो वाय वाय त्याला फोन आलाय कुठे कुठे विकते सांग मटन विकेल त्याचा त्याला कुठे कुठे विकतोय सांग विकत नाही मी. हा तोडणार कोणाला देतो त्याला तुझ्या इथे कोणी देतो सांग